नमस्कार मित्रांनो, श्रद्धा स्पिल्टूमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुमची दिवाळी कशी जाते आहे किंवा तुम्ही कशी सेलिब्रेट करत आहात, किंवा काही ज्या मैत्रिणी असतील त्या माहेरी जातील, पण आज लक्ष्मीपूजन आणि पाडवा करूनच बऱ्याच जणी असतात तर त्या आधीच जातात. तर तुम्ही तुमच्या माहेरी गेल्या की नाही ते पण मला सांगा. आमचं ह्यावर्षी माहेरी जाणं कॅन्सल आहे, कारण की आमचे मम्मी पप्पा माझ्या भावाकडे गेलेले आहेत. तो ड्युटीच्या ठिकाणी जिथे आहे तिथे मम्मी पप्पा गेलेले आहे, कारण की माझे भाची जे आहेत तर ते लहान आहेत म्हणून त्यांना सांभाळण्यासाठी जावं लागतं. आमचे हर्षू पण एकटीच तिची फजिता होते म्हणून, तर ते येणार आहेत पण पुढच्या महिन्यात येणार आहेत, त्याच्यामुळे दिवाळी यंदाची तर घरीच राहील. तर हा जो व्हिडिओ आहे ना, तर तो अतिच लेट झालेला आहे, कारण की मागच्या वर्षी दिवाळीला जेव्हा आम्ही आईकडे गेलो होतो तेव्हा तिने ही शेव तयार केली होती आणि मग म्हटलं चल तुझी एक आठवण म्हणून, आणि तुझी जी रेसिपी आहे तर ती शूट करून ठेवते आणि मला नेहमी आठवणीत राहील म्हणून हा व्हिडिओ मी केलेला आहे. तर तिचं पीठ वगैरे पूर्ण तयार झालेलं होतं आणि माहेरी गेल्यानंतर कसं असतं ना आपलं, खूप आपण उशिरा उठतो आणि त्याच्यातलीच ही एक गोष्ट झाली. यांचं सगळं रेडी झालेलं होतं, नंतर मग मी झोपेतून उठली आणि मग मी तेवढं शूटिंग केलं. तर दरवर्षीप्रमाणे आम्ही लहान होतो तेव्हापासून मम्मी आणि पप्पा घरीच शेव तयार करतात. तर तेव्हा तर काही मोबाईल वगैरे नव्हते, पण आता म्हटलं आहे तर माझ्या मम्मी पप्पांची छान अशी एक आठवण मी कायमस्वरूपी स्मरणात ठेवण्यासाठी शूट केलेला आहे हा व्हिडिओ. तर मस्त अशी शेव पाडलेली आहे, तुम्ही बघू शकतात. आम्ही दोघंही बहिणी पाहत होतो आणि गप्पा गोष्टी पण खूप चालू होत्या. तर तुमचा फराळ कुठपर्यंत आलेला आहे? काही जणांचा झाला असेल, काही जणांचा राहिला असेल. तर माझाही सगळा फराळ करून झालेला आहे. मोस्टली जो फराळ आहे तर तो हलवायाकडून तयार करून आणलेला आहे साहेबांनी, कारण की तेव्हा शाळा पण चालू होत्या आणि अगदी ऐनवेळेस सुट्टी लागली, त्याच्यामुळे हे सगळं करणं शक्य नव्हतं आणि त्याच्यामुळे सगळं हलवायाकडूनच करून आणलेलं आहे. आणि थोडासा मला घशालाही प्रॉब्लेम होतो, कारण की खूप जास्त तळणाचं साहित्य जर केलं तर घशाला त्रास होतोच आणि घशाचं ऑपरेशनही झालेलं आहे माझं, त्याच्यामुळे त्रास होतोच मला. तर चला मग, तुमची यंदाची दिवाळी कशी चालू आहे आणि तुम्ही कशी तयारी केलेली आहे तर मला तुमच्या कमेंटद्वारे नक्कीच सांगा. आणि चला पुन्हा एकदा शुभ दीपावली तुम्हा सगळ्यांना. तुमच्या दिवाळीत तुम्हाला खूप आनंदाची, समाधानाची, सुखसमृद्धीची जावो आणि सगळ्यांचं आरोग्य खूप छान असं राहो, ह्याच तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. चला मग, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि पुन्हा भेटूया. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.